नमस्कार नमस्कार दोस्तांनो, धरून आणलं मी एवढा बारीक आवाज करतो मोठ्यानं बोल की वाईशी धरूनच आणलं इथं नक्षत्र उद्यान मध्ये आलोय बारामतीत झाड झुडप इथं काय आपलं पवार साहेबांच्या बारामतीत आलोय हित काय आपलं माळराणा विकसबीन वरड म्हणते म्हणजे भांडणाला आण म्हणजे बायकोला ठोकू माझ्या तो पळपणा मला धरून आणले का आता फिराय आलोय आपण लोकांच्या गावात आणलं म्हणलं जद्दमान बरं आपल्या माळावर चालतंय आयला लयच भारी दिसतंय मी वरडतोय का माझा आवाज तसा ओरिजिनल कसलं भारी बघा येत नाही येत नाही बघा होय अगं चाली की वरती आता कस कस दिसत अजून थांबा म्हणली ती जरा अर्ध्या वातावरण वगैरे कसं झालं बघी जबरदस्त नुसतं एक नंबर योगेश दादा बिन आला इकडे पाऊजीने मंत्र आणले आपल्याला इथं कुठलं माहिती आपल्याला नक्षत्र काय पाऊजीने आणलं अगं मी होतो मंत्र तू आली इथं वर तिथन हित आणलं पण तिथन हित मग हे माहिती जा माणूस आहे इथं शाळेला आहे आता चार वर झालं इथलं माहित आहे सगळी आणू काय करते टिकरी काढून घेते काय सत्ताची चार वेळा लावली तर काढली माझी पडली म्हणते तुझी ती म्हणते मला असं आहे काय काय ग मम्मीची टिकली पळवते माझी नको काय मग ताई झाली का मला समाधान आता वय वय झाली फोटो चांगले शिल्पी काढायचे आता कळलं का कुठं आपण आलो बारामतीत कुठं मोबाईल आयला कसलं भारी दिसतंय बघ की त्याच्या आईला त्याच्या नाद भरी हे कसलं नाद भरी बाबा बाळ इथं नक्षत्र उद्यान बोर्डच लावलाय बघ इथं आणि हे कसलं दिसतंय लोकेशन एकदम झाडं जबरदस्त आयला काय एक नंबर दिसतय बर का लय भारी आहे एक असार चल दमान दमान वेगवेगळी झाड आहे झाडाखाली नाव बी लिहिले कशाचं जांभूळ म्हणून लिहिलंय बघा औषधी गुणधर्म हो जांभूळ हित औषधी गुणधर्म आहे बघ इथं कसलं लिहिलंय आणि कसलं गार्डन आहे त्याच्या आईला यार लागायचं नसतं मला जर वाटायला लागलं हित एखाद दुसरी बायको करून राहावं बायको तर लय ऍड राहत असलं एकटं राहायचं भाकरी करून खायला हित आईला लय भारी दिसतंय बर का जबरदस्त आईला पर मोकळं जागी ह्यात अजून कोण नाही तोपर्यंत आपल्याला सोडलं या आता चार वाजले का लय गर्दी होती बोलून काय तर चार गोष्ट मंत्र फुकलं त्यांची पट्टीच पाडली साहेबाची त्या पट्टी पाडणार मी माणूस लागतो ग साहेब म्हणते चल पुढं चल नाही नाही हे जकडं बघल तिकडं कुठं आहे ती लगा 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 लय काळी चांपला ती खाली तर हात लाव नुसतं बघायचं पोट भरते मग तुझ्या घरी लाव झाड पुन्हा आल्यावर अचानक जर पाऊस आला तर उंबरा झाडं सगळे प्रकारची झाड आहे ती आणि कसलं लोकेशन बघ कसलं तू हार दिसतो यात होय होय ताय तर लय गोरी पान दिसती कुठं आहे ह्या आहे आयला काय का म्हणा परत तुम्ही तू घेतो की चिकन जहार दिसा लागला गार्डन आमचा जरा ती काय म्हणते ती चेहऱ्यावर कलर आला नाही चेहऱ्यावर कलर आला तुमच्या काय म्हणते ती भाऊजी त्याच्यामुळे शोभा आली गार्डन मुळे आमच्या चेहऱ्याला शिकलेली आयला माळातली माळातली माणसं बरं नाद भरी दिसायला लागली बरं का तुम्हाला काय वाटतं माळातलं म्हणजे सोन आहे आमचं असं आहे काय साड्यालाही बारे गाठल्या झाक पाक झाक पाक आज हा इथं सेंटर आहे या गार्डनचा मध्य म्हणते बघ आवळ्याचं झाड आहे इकडं अवतुंबर आहे बघ म्हणजे हे उंबर म्हणते आपल्या थोडक्यात भाषेत इकडे वेळू आहेत बघा ही इळू 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 आहे बघा हे कसलं मस्त बघ इळू प्रत्येक झाडांना झाड लावलंय बघा एक नंबरच पुऱ्या गार्डन मध्ये आम्ही झालोय बघा आता चार वाजाय आता आम्हाला सोडलंय आम्हाला म्हणलं लांब जायचं आहे त्यामुळं सोडलंय त्यांनी नाही चार चार सोडत नाही ते कोणाला बघा हे कसलं भारी गार्डन बिर्डन एक नंबर आहे त्याच्या आयला खेळायला आयला खरंच बर का लय भारी हिरो हित झोपून फोटो काढते का तुमचं नाही माझं फोटो काढा मी झोपतो जरा ही हरावी तर बघितलं क्रिकेटचं ग्राउंड असल्याच वाटतंय आयला बॅट बॉलच पाहिजे होते इथं नुसतं खेळू देत नाही कसलं भारी आहे बघ्यात सगळीकडे जावा आज आज जाव अग ताई जागी मोबाईल बिबाईल घेऊन नुसती पॉश आयला तू एखाद्या नोकरणीवाले का दिसते बरं का
तर बघा कसं दिसतंय बघा एकदम आयला नाद बघा हे नाद भरी कार्यक्रम नुसता जबरदस्त बघा ही एंट्री केली बघा ह्यांनी बघा ही येतन एंट्री केली बघा आता ही येड काढतील नुसतं फिरा अगं बसताय का अर बसू नका अर फिरा गे असल्या घरात माझी हाय एकर चार एकर माझी एकर चार एकर आहे ही खावला चाल तुम्ही नाही नाही खत काय म्हणला 5 एकर फोकायची पण नादच पूर्ण करायचा नाही बाहेर आहे बरं का हे एकदम जबरदस्त लोकेशन दिसायला लागलंय त्याच्या आईला काय का म्हणू ना मला तर आवडलं बरं का आणि स्वच्छता एकदम ही कसली झाड आहे ती मस्त पैकी सगळं सगळ्या प्रकारची झाड आहे ती एक नंबर आता कळले का तुला ही खरी बारामती आहे हाय का बारामतीत येऊन बहानामती लावून नको म्हणजे झालं अजून न्यायचाय तुला तत्पिन न्यायचाय जरा थांब जरा रोको जरा मन भरलं माझ्या भाऊजीला भेटली मी रोको जरा सबर करो आगे आगे देखो क्या होता है काय पिक्चर अभी बाकी काय हिंदी हाना लागली की तुम्हाला काय वाटतं येडी दिसली काय आणू पळ 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 आणू आमची नाद भरी काम आहे आणूस अगं ये की गवतात इकडं असं गवतात असं कसं बाहेर दिसतंय नुसतं परशी नुसतं चालती अगं हे असलं गावात नाही पण हा जावा यात बाहेर असंच जावा रोज भांडा पण आम्हाला कुठे नेत नाही म्हणून काय ताई अगं माझं ही काय लावशील सिंगापूरपेक्षा भारी अगं ही मिनी सिंगापूरला आम्ही गेलतो त्या पुण्यात अटल बिहारी वाजपेयी ग्राउंड मध्ये कसलं नसतं लाईटिंग नुसतं आणि खाली दरी असल्या कधी पाणी नाही नसलं एवढं पण त्याच्यापेक्षा ही भारी दिसत काय म्हणते आयला बरं रातच्या तुझा डाव लागला या रात्री पुरी भाजी चार रोज फिरूस तर पुन्हा दिशे मागणं वडाचं झाड आयला ही रोज बघते आम्ही एकळी वडाचं झाड ही मस्त पैकी ओके वडाचं झाड आहे कुठे ठेस काळजी आयला कसले सुद्धा घाण नाही बरं का यात नाद भरी लागा आयला खरं जी माणसं जी लोक बारामतीत राहते ती त्यांचं खरं भाग्य आहे बरं का भाऊजी सांगत होत 4 वाजता सारा कुटुंबच घेऊन येते तिथं होय मला राहायला लागते बरं का सांगड लावा लागते काय तर हा की गावठी फणन तुझा लोड कमी होईल किती वेळात का नाही ताई हे एकलं दिसत या हा करण कुठे करण कुठे करण राहिला घरी करण अर्जुन आयला लय म्हणजे लयच भारी आहे जितकं जेवढं ह्यात दिवसभर फिरलो तर कमीच पडणार आहे बरं का उरकायचं नाही बरं आता आपण फोटो बरं का मग आपण टाकतो चोडून बांधायला तिथं सगळ्या प्रकारची झाड आहे ती उद्यान ह्यालाच म्हणते उद्यान तर दोस्तानो आणलंय बघा पूजा तायला पुनम तायला सगळ्यासनी फिराय आणलंय बघा आता हे फिरतील अजून फोटो बिटो यांचं काढतो आणि कसं वाटलं हे बारामतीत आलोय बघा आम्ही आता कसं वाटलं नक्कीच सांगा कमेंट मध्ये भेटू आपण आता कुठलं नवीन इन्सान यांचं भेटायचं तिथं जाऊन भेटू बाय.